केंद्रीय निवडणूक आयोगानं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केलाय. 224 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक होतीय. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची ही सेमी फायनल मानली जाते. त्यामुळेच भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जाते. त्यामुळे निवडणूक जरी कर्नाटकची असली तरी त्याचे वारे मात्र देशात वाहू लागलेत. देशभरात प्रमुख विरोधी पक्ष एकवटले असून भाजपला तगडी फाईट देण्याची तयारी करतायत. अशातच आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपला हरवायचं असेल तर फॉर्म्युला वापरा असा नवा मंत्र विरोधी पक्षांना दिलाय. काँग्रेसची स्थिती आता कमकुवत आहे. 1984 नंतर देशात निवडणुका जिंकून काँग्रेस सत्तेवर आलेली नाही. काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली नाही. त्यामुळे साहजिकच काँग्रेसचा जनाधार त्याचा जनतेशी असलेला संपर्क कमी झालाय. काँग्रेस नेतेही याला सहमती देतील पण याचा अर्थ भाजप निवडणूक हरू शकत नाही असा होत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. प्रशांत किशोर यांनी यावेळी 2024 मध्ये भाजपला कसं हरवता येईल याचा फॉर्म्युला सांगितला. 2019 निवडणुकीत भाजपला 38% मतं मिळाली. याचा अर्थ 62% लोकांचा भाजपला विरोध आहे. बहुमताचा विचार केला तर या 62% लोकांना एकत्र आणलं तर भाजप सहज हरेल. मात्र विखुरलेल्या या 62% लोकांना एकत्र आणण्याची किमया विरोधी पक्षांना आणि नेत्यांना करावी लागणार आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.